एक महत्त्वाची बातमी अकोला पश्चिमचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गोवर्धन शर्मा हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे. अकोला पश्चिमचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय, अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धनजी शर्मांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लालाजी नावाने सुपरिचित गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ सहकारी आणि ध्येयवादी नेता गमावला. नगरसेवक, आमदार, मंत्री अशा जबाबदाऱ्यांमधून त्यांनी जनसेवा केली. त्यांच्या राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी अशी मी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.